पाहुयात पुढची ब्रेकिंग न्यूज। सोमय यांच्या विरोधात अनिल परबांकडून आता हक्कभंग आणण्यात आलाय। कार्यालयामध्ये आक्षेप घेतल्याप्रकरणी हा हक्कभंग आणण्यात आला। तर सोमय यांच्या विरोधात अनिल परबांनी आता हक्कभंग आणलेला आहे। कार्यालयावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आता अनिल परबांकडून ही कारवाई करण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय ताजे अपडेट्स? नक्कीच, अनिल परब यांनी नुकताच एक हक्कभंग आणलेला आहे, तो म्हणजे किरीट सोमय्या यांच्या विरोधात। माजी भाजपचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी मागील अनेक दिवसांपासून अनिल परब यांच्या विरोधात अनेक आरोप केले होते। त्यामध्ये एक आरोप होता, तो म्हणजे वांद्रे येथील कार्यालयात जे म्हाडाचे बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी अनधिकृतरित्या जमीन बळकावून परब हे कार्यालय त्यांनी त्यांचं कार्यालय थाटलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता आणि या विरोधात त्यांनी तक्रार देखील केली होती। मात्र या तक्रारीनंतर परब यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र संबंधित जमीन किंवा संबंधित जे कार्यालय आहे ते कुठलंही कार्यालय परब यांच्या नावाचं नसून ते इमारत क्रमांक 57 व 58 नावावर असल्याचं देखील परब यांनी खुलासा केलेला आहे। यावरून आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपूर्वीच मोठं वाद देखील निर्माण झाला होता। अनिल परब यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना देखील दारेवर धरलं होतं आणि याच विरोधात आता अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती आता हक्कभंग आणलेला आहे। किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन नाहक आरोप केले होते, याच्याशी कुठलाही माझा संबंध नसल्याचं देखील स्पष्टीकरण हे परब यांनी आता विधान परिषदेत दिलेलं आहे। यावर आता हक्कभंग समितीकडे आता हा हक्कभंग सोमय्या यांचा जाणार आहे आणि त्यानंतर पुढे। नक्कीच सूरज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर सोमय्यांच्या विरोधात आता अनिल परबांकडून हक्कभंग आणण्यात आला। या सगळ्या प्रकरणी अनिल परब यांनी विधान परिषदेत नेमकं काय म्हटलं तेही आपण पाहूयात। एका लोकप्रतिनिधीची वारंवार बदनामी करणं आणि भूखंड गिळणे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करणं याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे। आणि ज्या अधिकाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता मला जर नोटीस दिलेली असेल अनधिकृत बांधकामाची तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी। म्हणून मी हा विशेष हक्क आपल्याकडे हक्कभंगाची नोटीस आपल्या माध्यमातून विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावी अशी विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती ताबडतोब सूचना द्याव्या।